सर नमस्कार, मी धन्वंतरीकडून संजय माने आपलं स्वागत करतो आहे. सर संपूर्ण तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव प्रदीप जयसिंग शिंदे, राणा रचुदवाडी, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. सर धन्वंतरीचं जे आमचं ऑर्गॅनिक प्रोडक्ट तुम्ही वापरला, ते तुम्ही काय काय वापरला आणि कशा पद्धतीने वापरला? सुरुवातीला आम्ही RP76 सॉइल गार्ड आणि ग्रॅनाइट हे वापरले. कशा पद्धतीने वापरला? मग आळवणी कितीने, फवारणी किती झाली? 2 वेळा आळवणी आणि 4 फवारणी घेतली. बरं, त्याचा तुम्हाला काय रिझल्ट मिळाला? रिझल्ट ज्या वेळेला मी धन्वंतरी वापरले नाही त्याला माझी 10 ते 15 पेरावरती ऊस होता. आता बघताय तुम्ही तर ते जवळजवळ 27-28 पेरावरती ऊस गेलेला आहे. अरे वा, छान, चांगला रिझल्ट आहे. म्हणजे 28 पेरावर हा ऊस गेलेला आहे, खूप चांगला आहे. गोष्ट म्हणजे पेरातलं अंतर जे आहे ते 1 फीटवरती आहे. बरं, किती जाडी पण आहे? हो, 1 इथपर्यंत आहे आणि जाडीही चांगली मिळाली. ओके, ओके. गोष्ट म्हणजे जे मोन म्हणतो आपण उसामध्ये जे कोंबरा येतात. अरे वा, हे म्हणजे कोंबरे असतात त्या जवळपास दसऱ्यानंतरच्या आहे. हा, तर त्यांना आता 15 पेर आलेले. वा, छान 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 छान. म्हणजे जे तोडून टाकून आपण जनावरांना घालणार आहे. हो, यस, तिथे तुम्हाला तिथे पण फायदा झाला. हो, चांगला फायदा झाला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या 15 गुंठ क्षेत्रामध्ये मी भुईमुंग केलेला. बर, जे लावण करते एक साईडला भुईमुंग आणि एक साईडला कांदा. तर मला त्यात जवळपास 8 पोती शेंगा मिळाल्या, भुईमुंगाच्या शेंगा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक साईडला मी कांदा लावलेला, तिचे 4 पोती कांदे वाढले. अरे वा, म्हणजे आंतर पिकामध्ये तुम्हाला. आणि राहिलेल्या याच्यामध्ये मी मूग थोडं घातलेलं, तर ते जवळपास 15 किलो मूग निघालेलं. वा, छान, म्हणजे तुमची संपूर्ण वर्षाची मशागत त्यातच निघून गेली. अतिशय चांगलं. मग बोला ना. टोटल म्हणजे सेंद्रिय करायचा आमचा प्रयत्न. हो, मग ह्या ह्यातून तुम्हाला इतर शेतकऱ्यांना काय संदेश द्यायचा आहे? नाही, माझं एकच मत आहे की RP76 दिनी वापरून रिझल्ट पहा, स्वतः रिझल्ट घ्या. ओके ओके, थँक्यू सर.